ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, माजी खासदार आणि माजी आमदार डॉक्टर भाई केशवराव शंकरराव धोंडगे यांच्या शतकपूर्तीनिमित्त आज विधानभवनात त्यांचा सत्कार करण्यात आला. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते यांच्यासह मंत्री आणि आमदार यावेळी उपस्थित होते. त्याआधी आज सकाळी कोविड काळात महाविकास आघाडी सरकारमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आमदारांनी आंदोलन केलं. सत्ताधारी आमदारांचं आंदोलन सुरू असतानाच विरोधी पक्षाच्या आमदारांनी देखील प्रत्युत्तरादाखल घोषणाबाजी सुरू केल्यावर सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या आमदारांमध्ये शाब्दिक चकमकीबरोबरच धक्काबुक्की झाली. सुरक्षा रक्षक आणि दोन्ही पक्षाच्या आमदारांनी हस्तक्षेप केल्यावर परिस्थिती पूर्ववत झाली. या प्रकाराबाबत दोन्ही सत्ताधारी आणि विरोधी गटांनी परस्परांवर आरोप केले आहेत.